जागतिक अन्न दिना दिवशी 16 ऑक्टोबर रोजी स्वस्थ भारत यात्रा सुरू करण्यात येणार असून आहाराविषयी जनजागृती या यात्रेत करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातून 6 ट्रॅक काढण्यात येणार असून गांधी पुण्यतिथीला ही यात्रा पूर्ण करण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबर या जागतिक दिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले आहे. जनतेला स्वच्छ, दर्जेदार आणि पोषक आहार मिळावा याची जनजागृती व्हावी या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या भेसळयुक्त कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या यात्रेत देशभरातून एकूण 6 ट्रॅक निघणार असून त्यापैकी 3 ट्रॅक हे महाराष्ट्रातून निघणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडून देण्यात आली. त्याचबरोबर यात्रेदरम्यान देशभरातील जनतेची स्वास्थ्य व पोषक आहाराबद्दल जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. मला असं वाटतं की ह्या देशाची संस्कृती जी आहे, या संस्कृतीमध्ये महिलेला देवीचं स्थान दिलं आहे. व्यवहारात अनेक गोष्टी मागच्या काळात घडल्या किंवा पुढच्या घडतील, माणसांवर संस्कार चांगले असतील तर हे प्रकार हळूहळू कमी होतील. कायद्याचा वापर हा न्याय मिळवण्याकरता द्यायचा असतो, ज्याने कोणी अन्याय केला त्याला शिक्षा देण्याकरता करायचा असो. त्यामुळे व्यक्तीपरत्वे अनेक चर्चा वेगवेगळ्या होऊ शकतात, पण मला असं वाटतं की राज्याचा एक मंत्री म्हणून आपण महिलांना जी वागणूक देतो ती सन्मानपूर्वकच दिली पाहिजे. त्यांची छळवणूक आणि पिळवणूक होता कामा नये. वातावरण अत्यंत, एखाद्या कुटुंबात जशा महिला असतात, आमच्या कुटुंबात महिला आहेत, माझी सून आहे, मुलगी आहे, बायको आहे, तसं हे आपलं मोठं कुटुंब आहे, अशा भावनेतनं आपण जर वागलो तर मला वाटतं की हे सगळं कमी होईल. त्याचा गैरवापर देखील होऊ नये, पण जे पीडित असतील, ज्यांच्यावर अन्याय झाला असेल, त्यांनी देखील त्या अन्यायाला वाचा फोडायला हरकत नाही. भारतातनं निघणारी यात्रा आहे. हे जवळपास 6 ट्रॅक्स आहेत जे 16 ऑक्टोबरला पूर्ण भारतातनं निघणार आहेत. काही पणजी आहे, तिरुवनंतपुरम आहे, कलकत्ता आहे, आणि मग लेह आहे, आणि गुजरातमधनं निघणार आहे. तर हे 6 ट्रॅक्स पूर्ण भारतातनं निघून ते पूर्ण दिल्लीला 27 जानेवारीला पोहोचणार आहेत. त्याच्यातले 3 ट्रॅक्स जे आहेत ते महाराष्ट्रातनं जाणार आहे, T2, T3 आणि T4. आणि ती पहिला जो T2 आहे तो सावंतवाडीला 18 ऑक्टोबरला येणार आहे, आणि मग पुढे तो प्रोग्रेस करणार आहे, मुंबईतनंसुद्धा तो जाणार आहे. दुसरा T3 जे आहे ते पुण्यातनं जाणार आहे, आणि T4 जे आहे ते नागपूरमधनं जाणार आहे. तर त्यामध्ये ठिकठिकाणी ज्या ज्या गावांमधनं ते जाणार, ज्या ज्या शहरांमधनं जाणार, तिथे आम्ही 3 ॲक्टिवेशन्सचे प्रोग्रॅम्स घेणार. म्हणजे लोकांना आम्ही सांगणार की ईट राईट काय आहे, कमी कसं मीठ आणि शुगर आणि हे कमी कसं खावं, आणि सेफ फूड कसं खावं, ह्याबद्दलचे आम्ही तिथे ॲक्टिवेशन्स घेणार आहे. 27 जानेवारीला गांधीजींच्या 150व्या बर्थ ॲनिव्हर्सरीसाठी आपण ही सगळी तयारी करतो. ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या 143 कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्विगी, झोमॅटो, फूड पांडा यासह 100 कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भारतात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. झोमॅटो, स्विगी यासारख्या ऑनलाईन कंपन्या अस्वच्छ ठिकाणाहून खाद्यपदार्थ पुरवतात. या सर्व कंपन्यांवर आक्षेप घेत 350 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून यापैकी 100 आस्थापना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली आहे. यात 85 आस्थापना या स्विगी, 50 आस्थापना झोमॅटो, 3 आस्थापना फूड पांडा व 2 आस्थापना या उबेर इट्स या ऑनलाईन ॲपशी संलग्न आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग नेहमी सामान्याच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात, असेही डॉ. पल्लवी दराडे यावेळी म्हणाल्या. आता जे ऑनलाईन आपण फूड वगैरे जे मागवतो, बऱ्याच कंपन्या मार्केटला आलेल्या आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही जी आता नुकतीच कारवाई केली त्याबद्दल आपण काय सांगाल? नुकतीच आम्ही 4-5 मेजर जे फूड ऑनलाईन विकणारे जे साईट्स आहेत, ज्याच्यामध्ये झोमॅटो आहे किंवा स्विगी आहे किंवा फूड पँडा आहे किंवा उबर ईट आहे, ह्या सगळ्यांवर आम्ही मॅसिव्ह ॲक्शन घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये 350 ऑड आउटलेट्स त्यांचे, ज्याच्यातनं ते जेवण प्रोव्हाइड करायचे लोकांना, त्यांचं चेकिंग घेतलेलं आहे. आणि एवढ्या मॅसिव्ह प्रमाणात चेकिंग जे आहे हे पहिल्यांदाच भारतात कुठे झालेलं आहे. आणि ह्या 350 आउटलेट्सपैकी जवळपास 100 ऍन ऑड आउटलेट्सला आम्ही स्टॉप ॲक्टिव्हिटी दिली आहे. म्हणजे त्यांनी अजिबात फूड
प्रोव्हाइड करू नये. आणि स्विगी असेल किंवा झोमॅटो असेल किंवा उबर इट असेल, ह्यांना आम्ही सगळ्यांना शोकॉज नोटिसेस दिलेले आहेत की तुम्ही अतिशय घाणेरड्या आउटलेट्समधनं जेवण कसं काय प्रोव्हाइड करू शकता, ह्यासाठी आम्ही त्यांना शोकॉज नोटिसेस दिलेले आहेत आणि पुढची आमची कारवाई सुरू आहे. आता आपण शोकॉज नोटीस दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरं एकदा आलीत की मग आपण पुढच्या जे कोर्ट केसेस लॉन्च करणे आहे किंवा पेनल्टी लावणे आहे किंवा फाईन लावणे आहे किंवा लायसन्स कॅन्सल करणे किंवा सस्पेंड करणे, त्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेणार.